बातमी आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेविषयीची। निवडणुकीच्या तयारीसाठी मनसेची आज मुंबईमध्ये एक महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे। राज ठाकरेंच्या निवासस्थानी ही बैठक होणार असल्याचं कळतंय। राज्यातल्या विविध महानगरपालिकांच्या निवडणुका आता तोंडावरती आलेल्या आहेत आणि याच निवडणुकांच्या तयारीसाठी मनसेची मुंबईमध्ये आज एक विशेष महत्त्वाची बैठक होती आहे। दीपेश त्रिपाठी आपल्या सोबत आहेत त्याची माहिती देण्यासाठी। दीपेश, कोण उपस्थित असेल या बैठकीला आणि कधी सुरुवात होईल? नंदा, आता थोड्याच वेळात ही बैठक पार पडणार आहे। आगामी निवडणुका ज्या आहेत मुंबई महानगरपालिकेच्या, त्याची तयारी आणि त्याचा आढावा घेण्यासाठी ही बैठक जी आहे ती राज ठाकरे यांचं जे निवासस्थान आहे शिवतीर्थ या ठिकाणी पार पडणार आहे। आणि या बैठकीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे वरिष्ठ नेते असतील, बाळा नांदगावकर असतील, नितीन सरदेसाई असतील, संदीप देशपांडे असतील, या सगळ्यांची उपस्थिती या ठिकाणी असणार आहे। आणि कशाप्रकारे महानगरपालिकेला महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही या निवडणुकींना पुढे जाणार, सामोरे जाणार, या सगळ्यांच्या तयारीचा आढावा या ठिकाणी घेतला जाणार आहे। तसंच काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी आपल्या प्रत्येक पदाधिकारी यांना एक सूचना केल्या होत्या की त्यांनी त्यांच्या विभागातल्या एक रिपोर्ट तयार करावा आणि त्या रिपोर्टवर सुद्धा आज या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। तसंच येणाऱ्या दिवसात महाराष्ट्रामध्ये सुद्धा इतर ठिकाणी राज ठाकरेंचे दौरे असण्याची शक्यता आहे, ज्यामध्ये प्रामुख्याने मराठवाडा असतील, विदर्भ असतील, या ठिकाणी राज ठाकरे यांच्या दौऱ्यावर सुद्धा या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे। ज्ञानदाव दीपेश, या बैठकीसंदर्भातली ताजी माहिती वेळोवेळी जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।